नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेला आपण लॉग आणि त्याचे काही रूल्स पाहिले, आता त्याचे दोन एक्झाम्पल पण आपण पाहिले होते. आता आपण अजून काही एक्झाम्पल पाहू आणि नंतर मग लॉगॅरिथमचा पुढचा पार्ट जो आहे आपण त्या ठिकाणी बघणार आहे. आता आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं लॉगॅरिथममध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या संख्येचा लॉग कशा प्रकारे सॉल्व करतो ते आपण एक्झाम्पल पण पाहिलं होतं. आता बघा, आपल्याला एक अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इथे एक्झाम्पल नंबर 4 आहे. एक्झाम्पलमध्ये काय, फाइंड लॉग ऑफ ई, लॉग ऑफ 100 टू द बेस ई. आपल्याला काय विचारलेलं आहे, एक लॉग दिलेला आहे संख्या. लॉग कोणाचा विचारलेला आहे, 100चा आपल्याला लॉग विचारलेला आहे आणि त्याचा बेस काय आहे त्यावेळेला ई आहे. आता एखादी संख्येचं जर आपल्याला बेस ई दिलेला असेल तर मग आपण काय करतो, त्या लॉगचं ईचं रूपांतर बेसचं कशामध्ये करतो, लॉग ऑफ 10 कन्वर्शन करतो. आणि त्यावेळेला आपण पाहिलं होतं ईचं लॉग बेस जर ई असेल आणि त्याचं कन्वर्शन जर आपल्याला बेस 10 करायचं असेल तर मग आपल्याला त्या संख्येला 2.303 काय करावं लागतं, मल्टीप्लाय करावं लागतं आणि त्याचं कन्वर्शन कशालामध्ये होते, मग लॉग 10 होतं. म्हणजे आता ही जी काही संख्या आपल्याला मग दिलेली आहे, आपल्याला संख्या काय दिलेली आहे, लॉग ऑफ 100 लॉग ऑफ 100 टू द बेस ई आहे. याचं कन्वर्शन बेस 10 करायचं असेल तर त्या संख्येला आपण काय करतो, लॉगला 2.303 मल्टिप्लाय करतो. मग इथं काय येईल, लॉग ऑफ 2.303 लॉग. आता बेस बदलला, आपण 2.303 मल्टिप्लाय केले का, बेस होईल मग 10, लॉग ऑफ 100 टू द बेस 10 झालं, लॉग ऑफ 100 टू द बेस 10. असं आपल्या अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याला हे कन्वर्शन आपण करू शकतो. मग आता आपल्याला माहिती आहे पुढे, हा जो 2.303 लॉग ऑफ 100 कसं लिहितो, 1 वर 2 0 आहेत म्हणून काय झालं, तो हा बेस 10 असतो इथं, 1 वर 2 0 आहेत म्हणजे 10^2 काय होईल, तो 2. याला कसं लिहू शकतो, 10^2. आणि हा 10^2 जर असेल आता आपल्याला बघा, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, 10^2 आता लॉग सॉल्व करायचं असेल तर हा जो काही 10^2 आहे हा काय होईल, मल्टिप्लिकेशन फॅक्टर होईल. काय होईल, मल्टिप्लिकेशन फॅक्टर होईल. त्यामुळे तो 10^2 काय करेल, आपण आता बाहेर काढू लॉगच्या, त्यावेळेला त्याचं कन्वर्शन आपल्याला करता येईल. मग आपण त्याला बाहेर काढू, असं आता काय होतं, मग लॉग ऑफ ई जो आहे एक्झाम्पल, इट इज इक्वल टू लॉ सॉरी नवीन लिहितो इट इज इक्वल टू 2.303 मल्टिप्लाइड बाय, तो 10^2 जो आहे आपला, हा 10^2 जो आहे मग एक्झाम्पलमधला, तो बाय 2, लॉग ऑफ 10^10, लॉग ऑफ 10^10. आणि आपल्याला माहिती आहे आता मग सॉल्व करताना हा जो लॉग ऑफ 10 असतो, 10 लॉग काय असतो, 1 असतो. 10 लॉग काय असतो, 1 असतो. 10 लॉग आपण 0 0 पाहिला, लॉग टेबलमध्ये पाहिला, तर तो 1 येतो. म्हणून याचं काय झालं, मग 2 × 1 म्हणजेच 1, म्हणजेच उत्तर काय येईल त्याचं, 2.303 × 2. आणि ही जर बेरीज आपण गुणाकार केला तर मग आपल्याला गुणाकार काय येणार आहे, इथे गुणाकार आपल्याला येणार आहे 4.606. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लॉगॅरिथमच्या साहाय्याने प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. आपण पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे तो पण आपण बघूया. आता काय दिलेलं आहे आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये, 3√1000. आता 3√1000 जो आहे कशाप्रकारे लिहिता येतो, 1000 जो आहे अंडर रूटमधला, 3 आणि अंडर रूटमध्ये काय आहे, 1000 आहे. 1000 म्हणजे काय, 1/3 0 म्हणजे काय, 10^3. अशा प्रकारे ही संख्या आपल्याला मिळाली, हा 10^3 आहे. आता जर आपल्याला रूट काढून टाकायचा असेल तर आपण काय करतो, हा जो काय आपल्याला एक्सपोनंट दिलेला असतो त्याला 1/3 आपण करतो. काय करतो, 10 हा त्याच्या रूटच्या बाहेर जी संख्या दिलेली असते तिला 1/3 आपण त्या ठिकाणी लिहितो. म्हणजेच कसं होईल, हा जर सोडवायचा असेल तर इट बिकम्स, रूट काढायचा आपल्याला, 10^3 जसाच्या तसा लिहिला आणि याला हा 3 आहे म्हणून 1/3
थ्री, टू राहिलं तर वन बाय टू, फोर राहिलं तर वन बाय फोर, टेन राहिलं वन बाय टेन, अशा प्रकारे आपण आपल्याला हे सोल्यूशन मिळालं. आता आपण काय करू, याला लॉगॅरिथमच्या साहाय्याने याला कन्वर्ट करू. त्याचा जर लॉग काढला आता आपण त्याचा लॉग घेऊ. लॉग कसं घेणार, मग आपण मी इकडे आता लिहितो. लॉग आपण लिहिणार लॉग ऑफ टेन रेस टू थ्री बॅकेट रेस टू वन बाय थ्री, बरोबर. आता हा जर लॉग आपल्याला सॉल्व करायचा असेल तर कसं करू, मग आपण इट इज इक्वल टू, हा जो आता वन बाय थ्री आहे, एक्सपोनंट आहे, पॉवर आहे त्याची, त्याला आपण काय करू, मग लॉगच्या तो बाहेर येतो, तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर होतो. आणि हा थ्री देखील काय होतो, मल्टीची हा थ्री टेन रेस टू हा थ्री असल्यामुळे तो देखील काय आहे, मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. आता आपण मग त्याला काय करणार, हा थ्री पण बाहेर येईल इन टू हा वन बाय थ्री जो तोही बाहेर येईल आणि आपल्याला मिळालं लॉग ऑफ टेन. अशा प्रकारे हा थ्री थ्री काय होईल, कॅन्सल होईल. आणि लॉग ऑफ टेन काय असतो, एक असतो. लॉग ऑफ टेन एक असतो, एक गुणिले एक बरोबर एक, याचं उत्तर आलं एक. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. बघा इथं प्रॉब्लेममध्ये मग त्याचं उत्तर आलेलं आहे अंडर रूट ऑफ थाउजंडचं. अँटी लॉग त्याचा एकचा अँटी लॉग घेतला तर मग काय होईल, पुन्हा तो एक आपल्याला मिळतो. कारण हे एक उत्तर मिळालं आता इथं आपल्याला, मग याचं काय करणार, थ्री अंडर रूट ऑफ थाउजंड इज इक्वल टू काय येईल, अँटी लॉग. उत्तर आपल्याला एक आलेला होतं, एक एकचा जर अँटी लॉग तुम्ही जर पाहिलं अँटी लॉग टेबलमध्ये तर तुम्हाला सापडेल टेन. अशा प्रकारे काय करता येऊ शकतं, आपण हे प्रॉब्लेम जे आहे लॉगॅरिथमच्या साहाय्याने काय करू शकतो, आपण हे प्रॉब्लेम जे आहे ते आपल्याला सॉल्व करता येऊ शकतात. अशा प्रकारे आपण मध्ये प्रॉब्लेम सॉल्व करतो. सो आता आपण बघूया पुढे. पुढचा पॉईंट आहे लॉगॅरिथम टेबल जो आहे तो लॉग कसा बघतात, त्याच्यासाठी आपण काय काय पाहतो ते इथे आपल्याला थोडक्यामध्ये बघायचं आहे. आता प्रॅक्टिकलसाठी आपल्याला लॉग टेबलचं गरज असते. त्याच्यामध्ये कन्व्हिनियंट असं लॉगॅरिथम टेबल वापरला तर हेनरी जो ब्रिजेसियन आहे त्याने तो असं लॉगॅरिथमिक टेबल तयार केला, ब्रिजेसियन नावाच्या सायंटिस्टने. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला वेगवेगळ्या संख्यांचे काय करता येऊ शकतात, लॉग पाहता येऊ शकतात. तर मागच्या पिरियडला मी तुम्हाला ते सांगितलेलं देखील आहे की हजारचा लॉग जो असतो तो पाहताना हजारला टेन डेज टू थ्री आपण लिहितो आणि त्याचा लॉगॅरिथम तीन असतो. शंभरचा लॉग दोन असतो, दहाचा एक असतो, एकाचा लॉग शून्य असतो, आणि पॉईंट वन संख्या असेल तर बार वन असतो, आणि पॉईंट नॉट वन असेल तर नॉट वन, म्हणजे जेवढे झिरो असतो डेसिमल नंतर तेवढं बारमध्ये त्या संख्या, दोन एक एक डेसिमल पॉईंट एक झिरो म्हणजे बार टू. अशा प्रकारे ते आपल्याला त्याचे लॉगॅरिथम टेबल वापरून लॉग लिहू शकतो आणि ते वेगवेगळ्या प्रकारेही आपल्याला लिहिता येतात. आता याच्यामध्ये हे पण आपण एक्सप्लेन केलं होतं, कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा काय आहे तेही आपण पाहिलं होतं. आता कॅरेक्टर्स आणि मॅन्टिसा आपण पुन्हा एकदा आपण चर्चा करू. आता एखादी संख्या असेल त्याचा लॉग जर पाहायचा असेल तर त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा हे दोन इम्पॉर्टंट पार्ट आहे. एखादी जे लॉगॅरिथमिक नंबर जो असतो त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात, एक असतो होल नंबर असतो आणि एक नंबर असतो फ्रॅक्शन नंबर असतो. समजा आपण एखादी संख्या आपण आता घेऊया, अशी संख्या आहे समजा 2.1456 ही संख्या आहे. या संख्येमध्ये लॉगॅरिथमिक नंबर आहे, या नंबरमध्ये दोन पार्ट आहेत, डेसिमल पॉईंट नंतरचा पार्ट म्हणजे दोन आणि हा डेसिमल पॉईंट नंतरचा उजव्या हाताचा पार्ट म्हणजे हा दोन. हा पहिला पार्ट जो आहे होल नंबर आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो फ्रॅक्शनमध्ये असतो. मग याचं तर असे जे संख्या असतात म्हणजे जो काही इंटिग्रल पार्ट आहे, होल नंबर आहे जो डेसिमल पॉईंटच्या लेफ्टला आहे, अशा डेसिमल पॉईंटला लेफ्टला असलेला जो नंबर आहे त्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक. हा दोन काय झाला मग, कॅरेक्टरिस्टिक, या दोनला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द नंबर काय आहे मग, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द नंबरची आपल्याला काय करता येईल डेफिनेशन, आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ऑफ द नंबरची डेफिनेशन काय करता येईल, व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक, द इंटिग्रल पार्ट ऑफ लेफ्ट हँड साईड ऑफ ए डेसिमल पॉईंट इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टरिस्टिक. डेसिमल पॉईंटच्या डाव्या बाजूला असलेला नंबर म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक. आणि त्याच्या उलट आपल्याला काय करता येईल, हा फ्रॅक्शनल पार्ट जो आहे तो डेसिमल पॉईंटच्या नंतर लिहिलेला आहे, त्याच्यासाठी काय म्हणते फ्रॅक्शनल पार्टची काय करता येईल, मग त्यालासुद्धा तेच डेफिनेशन आपल्याला लिहिता येईल, द फ्रॅक्शनल पार्ट ऑन राईट हँड साईड टू द डेसिमल पॉईंट इज कॉल्ड ॲज अ मॅन्टिसा.
त्याला काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक आणि मँटिस आहे. दोन गोष्टी मागच्या वेळेला आपण एक्सप्लेन केल्या होत्या, आपण पुन्हा ती जास्त डिटेलमध्ये आता चांगलं आपल्याला समजेल अशा पद्धतीने. मग कुठलीही संख्या जर असते लॉगॅरिथमिक नंबर कुठलीही घेतली तर 25.356 याच्यामध्ये काय झालं, हा 25 कॅरेक्टरिस्टिक आहे आणि हा इकडचा नंबर काय आहे फ्रॅक्शनल नंबर, त्याला मँटिसा असं म्हणतो. हा जो कॅरेक्टरिस्टिक आहे हा कॅरेक्टरिस्टिक कसा असतो, पॉझिटिव्ह असू शकतो, इट मे बी पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक, मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पण असू शकतो. पण जो मँटिसा असतो फ्रॅक्शनल नंबर तो काय असला पाहिजे, नेहमीच काय असतो, पॉझिटिव्ह आपल्याला असतो. असे दोन पार्ट हे आपण पाहिले. आता मग कुठलीही संख्या असली त्याचा लॉगॅरिथम पाहताना आपल्याला लॉग बघताना आपल्याला संख्येचं लॉग बघताना त्याचं त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला ठरवावे लागतात. त्या नंबरमध्ये कॅरेक्टरिस्टिक काय आहे, किती आहेत ते आपल्याला ठरवावे लागतात. त्याच्या नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत त्यानुसार त्याचं काय असतं कॅरेक्टरिस्टिक ठरतं. असे फॉर एक्झाम्पल आपण आता एखादी संख्या पाहू आणि त्याचं आपण कॅरेक्टरिस्टिक आणि मँटिसा कसा शोधायचा त्या नंबरमध्ये, ते आपल्याला डेसिमल पॉईंटचं कॅरेक्टरिस्टिक आणि मँटिसा हा सिग्निफाय ॲडिशन ऑन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक अँड मँटिसा. एखादा कॅरेक्टरिस्टिक काय असतं त्याचा, तो मँटिसा आणि याचा फ्रॅक्शन जो आहे कॅरेक्टरिस्टिक तो आपण कशा पद्धतीने पाहतो आता ते बघूया. समजा आपल्याला एखादा नंबर दिलेला असेल, हा नंबर जर दिलेला असेल तो नंबरमध्ये असलेले डिजिट जर एकापेक्षा जास्त असतील, एखादा नंबर दिलेला असेल त्या नंबरमधले डिजिट एकापेक्षा जर जास्त असतील तर त्या नंबर ऑफ डिजिटमधनं एक मायनस करायचा असतो. असे फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला एखादी संख्या दिलेली आहे 345 हा नंबर दिलेला आहे. या नंबर जो आहे आता याच्यामध्ये तीन डिजिट आहे, किती डिजिट आहे, 1, 2 आणि 3 डिजिट आहे, तीन डिजिट आहे. या तीन डिजिट असल्यामुळे काय करायचं, तीन डिजिट किती आले आपल्याला, 3, म्हणजे 3 हा एकापेक्षा मोठा आहे. समजा म्हणजे दिलेल्या नंबरमध्ये जर डिजिट ग्रेटर दॅन 1 और मोर दॅन 1 असेल त्याची व्हॅल्यू, तर त्यावेळेला काय करायचं, असं डिजिटमधनं आपण -1 केला ती जी संख्या येईल तो असतो त्या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे 345चा जर लॉग पाहायचा असेल तर त्या संख्येचा आपल्याला आधी कॅरेक्टरिस्टिक घ्यावा लागतो. आणि तो कॅरेक्टरिस्टिक किती आला, मग याचा कॅरेक्टरिस्टिक आला 2, कारण त्याच्यात 3 डिजिट आहेत, 2 - 1. किती कोठी मोठी संख्या असली, मोठी संख्या जरी असली तरी आपल्याला करता येईल. से फॉर एक्झाम्पल आपण दुसरा बघू, 4535. समजा असा नंबर दिलेला आहे. आता याचा जर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पाहायचा असेल तर कॅरेक्टरिस्टिक काय येईल याच्यामध्ये, याच्यामध्ये किती डिजिट आहेत ते मोजायचे. डिजिट आहेत 1, 2, 3 आणि 4 डिजिट आहेत. एकूण किती डिजिट आहेत, 4 डिजिट आहेत, म्हणजे 4 डिजिट -1 आपल्याला आलं 3. म्हणजे ह्या संख्येचा लॉग पाहताना त्याचा कॅरेक्टरिस्टिक किती आला, 3. आणि त्याच्यामध्ये फ्रॅक्शनमध्ये नंबर असल्यामुळे मँटिसा त्याचा नंतर आपल्याला येणार आहे, तो आपण नंतर बघणार. तर कुठलीही संख्या असेल तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक आपण असं बघतो, 4 नंबर असतील तर कॅरेक्टरिस्टिक 3, 5 नंबर असेल तर मग कॅरेक्टरिस्टिक 2. अजून आपण 5 अंकी संख्या घेतली, 35236 या संख्येचं जर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक समजा ठरवायचं असेल आता समजा, तर कॅरेक्टरिस्टिक जर ठरवायचं असेल तर आपल्याला काय होईल, याचे डिजिट मोजू, 1, 2, 3, 4 आणि 5 डिजिट आहेत. 5 डिजिट आहेत म्हणजेच 5 - 1 = 4 या संख्येचं कॅरेक्टरिस्टिक किती येईल, मग 4 असं याचं काय येईल कॅरेक्टरिस्टिक आहे. आता ह्यांच्यामध्ये जे नंबर येत आहेत ते सगळे नंबर जे कॅरेक्टरिस्टिक पाहताना डिजिट हे एकापेक्षा जास्त आहेत, पण डिजिट जर एकापेक्षा कमी असतील तर त्यावेळेला त्या संख्येमध्ये आपण 1 मिळवायचा. म्हणजेच ती संख्या कशी असते, एकापेक्षा लहान संख्या असते, त्यामुळे त्याच्यात स्वार से फॉर एक्झाम्पल जर संख्या असेल 0.25, आता ही जी संख्या आहे याच्यामध्ये काय आहे, ही संख्या एकापेक्षा लहान आहे. ही संख्या कशी आहे, एकापेक्षा लहान आहे, त्यामुळे ह्या याच्यामध्ये बघताना डेसिमल पॉईंट नंतर किती 0 आहेत ते बघायचं आणि त्यानुसार आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक ठरवतो. त्या दिलेल्या संख्यामध्ये डेसिमल पॉईंट नंतर एकही 0 नाही, एकही 0 नसल्यामुळे काय करायचं, त्याच्यामध्ये आपण एकही 0 नसल्यामुळे काय करायचं, मग 0 नाही म्हणजे 0 + 1 त्याच्यामध्ये मिळवायचं.
म्हणजे आपल्याला संख्या येईल वन. डेसिमल पॉइंट नंतर झिरो नाही, झिरो प्लस वन हा वन आला. आणि ही ई संख्या एकापेक्षा लहान असल्यामुळे त्या संख्येला काय करायचं, निगेटिव्ह चिन्ह द्यायचं. आणि ते निगेटिव्ह चिन्ह त्याच्या आपण डोक्यावर लिहिणार, याला म्हणतात बार वन. म्हणजे अशी जर संख्या असेल तर हिचा कॅरेक्टरिस्टिक झाला बार वन. किंवा मग आपण दुसरी संख्या त्याच्यामध्ये बघू, समजा अशी संख्या दिली आहे 0.025, समजा ही संख्या दिलेली आहे. तर ह्याच्यानंतर आता आपण बघायचं याच्यामध्ये किती झिरो दिलेला आहे. डेसिमल पॉईंट नंतर एक झिरो दिलेला आहे. झिरो किती दिला, एक. झिरो एक दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, पुन्हा प्लस वन इज इक्वल टू काय आलं, टू. हे टू आलं आणि ही संख्या डेसिमल पॉईंट नंतर एकापेक्षा लहान आहे म्हणून लिहायचं वार टू. त्याचा कॅरेक्टरिस्टिक झाला मग बार टू. अशा प्रकारे कुठलीही संख्या, समजा आता आपण लिहू 0.0032. या संख्येचं जर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायचं असेल तर आपण बघणार मग डेसिमल पॉईंट नंतर या संख्येमध्ये हा डेसिमल पॉईंट याच्यानंतर किती झिरो आहेत, एक आणि दोन झिरो आहेत. बरोबर आहे, दोन झिरो आहेत म्हणून दोन याच्यात मिळवायचं प्लस वन, त्याचं आलं थ्री. थ्री डिजिट आले आणि त्याला करायचं बार, म्हणजे याचा कॅरेक्टरिस्टिक झाला बार थ्री, बार थ्री. दुसरी आपण संख्या घेऊ शकतो अजून, समजा अशी संख्या घेतली 0.000042. ही संख्या घेतली, याचा जर कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायचं असेल तर डेसिमल पॉईंटनंतर किती झिरो ते मोजायचे, किती झिरो आहेत, एक दोन तीन चार, चार झिरो आहेत तिथे, देर आर फोर झिरोज, म्हणून आपण तो आकडा लिहिला फोर. त्याच्यात मिळवायचं प्लस वन इज इक्वल टू झालं फाईव्ह, आणि ती एकापेक्षा संख्या लहान आहे म्हणून त्याला आपण लिहिलं, इकडे संख्या एकापेक्षा लहान आहे म्हणून तिला लिहिलं बार फाईव्ह. अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक आपण लिहितो. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक लिहिताना एखाद्या संख्येमधले जे डिजिट्स आहेत ते डिजिट्स जर एकापेक्षा मोठे असतील तर त्या डिजिटमधनं एक मायनस करून आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक ठरवतो. आणि त्या संख्या जर एकापेक्षा लहान असेल तर त्याच्या एकापेक्षा लहान असलेल्या संख्येमध्ये आपण डेसिमल पॉईंट नंतर किती झिरो आहेत तेवढे झिरो घेऊन त्याच्यामध्ये आपण प्लस वन करतो. जेवढे झिरो असतील डेसिमल पॉईंट नंतर त्याच्यामध्ये तेवढे झिरोची संख्या घेऊन त्याच्यामध्ये प्लस वन करतो, आणि त्या संख्येला आपण बार डेसिग्नेशनने म्हणजे मायनस चिन्हाने आपण दाखवतो. अशा प्रकारे आपण कॅरेक्टरिस्टिक कुठल्याही संख्येचं जे आहे ते आपण फाइंड आउट करतो, आणि ते कॅरेक्टरिस्टिक मग घेतल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना काय होतो त्याचा आपल्याला उपयोग होतो. सो अशा प्रकारे कुठल्याही संख्येचं फाइंडिंग मॅन्टिसा असेल तो तो तुम्हाला लॉग पाहताना उपयोगाचा ठरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही संख्येचं काय आता लॉग पाहताना काही याच्यामध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे, फक्त रिपीट करतो काही गोष्टी. यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल जो आहे, लॉगॅरिथमिक टेबल आता काय करायचं, त्याच्यामध्ये हे फोर फिगर लॉगॅरिथमिक टेबल आहे. मी फर्स्ट वाचतोय, फोर फिगर लॉगॅरिथमिक टेबल इज सुटेबल फॉर कॅल्क्युलेशन्स इन प्रॉब्लेम सॉल्विंग. द ॲक्युरेसी ऑफ द टेबल इज 0.01%. आता आपण बघू दुसरा, इफ नंबर हॅव मोर दॅन फोर डिजिट्स इट इज कन्वर्टेड टू द नंबर ऑफ फोर डिजिट. जर एखाद्या संख्येला जास्त डिजिट असतील तर तिला काय केलं जातं, फोर डिजिटमध्ये आपण कन्वर्ट करतो. कसं ते आपण बघणार त्याचं कॅरेक्टरिस्टिक पाहताना. आता कन्सिडर द फर्स्ट फोर डिजिट्स ऑफ ए नंबर अँड इन्क्रीज फोर डिजिट बाय वन इफ फिफ्थ डिजिट इज ग्रेटर दॅन फाईव्ह ऑर रिमेन सेम इफ द फिफ्थ डिजिट इज स्मॉलर दॅन फाईव्ह. आता बघा इथं संख्या दिलेली आहे, मग लॉग काय संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये मी लिहितो संख्या, आपल्याला समजेल त्याच्यावरून काय संख्या दिलेली आहे. तर सॉरी, संख्या दिलेली आहे लॉग ऑफ 78106, लॉग ऑफ 78106. आता ह्या संख्येचा लॉग पाहायचा असेल तर या संख्येमध्ये किती डिजिट आहेत ते बघायचे. डिजिट आहेत इथे एक दोन तीन चार पाच, हे पाच डिजिटमध्ये आपण लॉग बघताना आपल्याला चार डिजिट हे सुटेबल असतात. म्हणून आपण जो सहावा डिजिट आहे हा सहावा डिजिट जर पाचापेक्षा जास्त असेल किंवा तो पाच असेल तर त्यावेळेला ती संख्या पाचापेक्षा मोठा असेल किंवा रिमेन सेम इफ द डिजिट इज स्मॉलर दॅन फाईव्ह तर त्याला आपण कन्वर्ट करायचं.
आता बघा ही दिलेल्या डिजिटमध्ये शेवटचा डिजिट जो आहे सहा आहे, म्हणजे हा पाचापेक्षा मोठा आहे। पाचापेक्षा मोठा आहे त्यामुळे काय करायचं, बटवन जो डिजिट आहे त्याला एकाने वाढवायचं। म्हणजे एकाने कसं वाढवायचं, बटवन डिजिट बघा लॉग बटवन डिजिट कुठला आहे, शून्य आहे, म्हणजे दहा आहे, शून्य म्हणजे दहा, म्हणून दहा असल्यामुळे हा पाचापेक्षा सहा मोठा आहे, म्हणून आपण दहाचं काय अकरामध्ये कन्वर्शन करणार। म्हणजे संख्या काय झाली आपल्याला बघा, 7 8 11, हा सहा आपण ड्रॉप केला आणि शून्याचा एक केला, म्हणजे एक वाढवला नंबर, तर आपल्याला हा डिजिट आपल्याला मिळतो। अशा प्रकारे डिजिट त्याच्यामध्ये लिहायचं। दुसरी संख्या दिलेली आहे लॉग ऑफ 43202, याच्यामध्ये पण आपण डिजिट मोजले तर किती ते एक, याच्यात 1 2 3 4 आणि 5 डिजिट आहेत। आपल्याला फक्त चारच डिजिट पाहिजे, शेवटचा डिजिट 2 आहे, 2 असल्यामुळे तो 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे ते 5 पेक्षा लहान असलेले डिजिट ड्रॉप करायचे आणि ती संख्या लिहायची। म्हणून ही संख्या झाली लॉग ऑफ 4320, शेवटचा 2 जो होता हा 2 5 पेक्षा लहान होता म्हणून त्याला उडवला, आणि अशा संख्या मग त्याचा आपण काय करतो लॉग पाहण्यासाठी उपयोग होतो। 5 डिजिट असतील तर पुढच्या संख्या आपण त्याला राऊंडिंग ऑफ फिगर असं म्हणतात, या फिगरला काय करतात तर करेक्ट नंबरचं मग आपण लॉगॅरिथम पाहू शकतो। तर 5 फिगर ऑर 7 फिगर लॉगॅरिथमिक टेबल हॅविंग ग्रेटर ॲक्युरसी आर ऑल्सो ॲवेलेबल, 5 नंबर 6 नंबरचे पण ॲवेलेबल आहेत आपल्याला। आता लॉग अँटी लॉगॅरिथम कॅन बी फाऊंड फ्रॉम द लॉगॅरिथमिक टेबल इट सेल्फ ऑर सेपरेट अँटी लॉगॅरिथमिक टेबल, अँटी लॉग बघण्यासाठी मग आपल्याला सेपरेट अँटी लॉग टेबल असतो, तो अँटी लॉग टेबलमध्ये आपल्याला माहिती असतो। लॉगॅरिथमिक टेबलमध्ये 2 रो असतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते नंबर्स असतात ते 10 11 12 13, जर लॉग टेबल घेऊन बसा तुम्ही व्हिडिओ पाहताना म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। लॉगॅरिथमिक टेबल जर काढला तर त्याच्याकडे त्या लॉगॅरिथमिक टेबलमध्ये तुम्हाला डाव्या हाताला एक कॉलम दिलेला असतो, त्याच्यामध्ये संख्या 10 12 13 14 अशा 99 पर्यंत नंबर दिलेले असतात पहिल्या कॉलममध्ये, आणि ते देन देअर आर 10 कॉलम्स, नंतर मग पुढे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे कॉलम दिलेले असतात। म्हणजे तुम्हाला लॉगॅरिथमिक टेबल जो असेल त्याच्यामध्ये पहिला जो कॉलम असतो अशा प्रकारचा, असे कॉलम असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे कॉलम असतात, इथेही असे वेगळ्या प्रकारचे कॉलम अशा प्रकारे कॉलम असतात। आणि या कॉलम्समध्ये पहिला जो कॉलम्स असतो पहिल्या कॉलममध्ये काय दिलेलं असतं, इथे तुम्हाला 10 11 12 असं सो ऑन 99 पर्यंत तुम्हाला नंबर दिलेले असतात। आणि उजव्या हाताला जे कॉलम्स असतात त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, 0 1 2 3 4 5 आणि 7 8 9 पर्यंत ते दिलेले असतात। बरोबर आहे, हे 9 पर्यंत त्याच्यात काय असतात, हे नंबर तुम्हाला दिलेले असतात। आणि त्याच्यानंतर इथं पुन्हा एक कॉलम केलेला असतो, आणि पुढचे जे मीन डिफरन्सचा कॉलम दिलेला असतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला 1 2 3 4 5 असे 9 नंबर दिलेले असतात लॉगॅरिथमिक टेबलमध्ये। आलं का लक्षात, त्याच्यानुसार मग आपण काय असतो त्याचा मॅन्टिसा ठरवण्यासाठी, एखाद्या नंबरचा लॉग बघायचा असेल तर त्याचा मॅन्टिसा ठरवण्यासाठी हे नंबर आपल्याला काय उपयोगायचे असतात। कॅरेक्टरिस्टिक ते आपण पाहतो पण मॅन्टिसा ठरवण्यासाठी याचा उपयोग होतो। आपण आता काही त्याच्यावरती जर आपण एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की कशाप्रकारे कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा आपण पाहिला जातो ते आपल्याला लक्षात येईल। ओके, आता आपण बघणार त्याच्यामध्ये मग काही एक्झाम्पल्स। इथं दिलेलं पहिलं, फाइंड द मॅन्टिसा अँड लॉगॅरिथम ऑफ द नंबर 457.9। आपल्याला काय बघायचं आहे, 457.9 ह्या नंबरचा लॉग बघायचा आहे, 457.9 ह्याचा जर लॉग बघायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मग हा नंबर जो आहे याचा डिजिट विसरून जायचा, आता लॉग बघताना हा जो डेसिमल पॉईंट आहे हा विसरून जायचा। हां, डेसिमल पॉईंट आपण जर विसरलं तर आपल्याला लक्षात येईल, डेसिमल पॉईंट विसरून जाऊ आपण, रीड द नंबर, तो नंबर कसा वाचू आता आपण, मग जो आपण 457.9 म्हणत होतो त्याला आपण काय म्हणू, 4579 हा नंबर झाला। आलं लक्षात, आता आपण काय करावं लागेल, आपल्याला याचा लॉग बघताना सर्च द रो स्टार्टिंग विथ द 45, पहिल्या 2 संख्या ज्या असतील मग त्या पहिल्या 2 संख्या लॉग टेबलमध्ये जो पहिला कॉलम दिलेला आहे
ज्याच्यामध्ये 10, 11, 12 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो त्याच्यामध्ये शोधा. आता पहिल्या कॉलममध्ये शोधलं का तुम्ही? शोधा. आता लॉक टेबल तुम्ही घेऊन बसले असाल, नसाल तर व्हिडिओ बंद करा, लॉक टेबल आणा आणि मग व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. तुम्हाला 45 नंबर येईपर्यंत शोधा. 45 नंबर तुम्हाला सापडला असेल आता लॉगॅरिथम, जसं जे लिहिलेलं आहे लॉगॅरिथमिक टेबलमध्ये त्याच्यात तुम्हाला 45 नंबर आता सापडलेला असेल. त्या 45 नंबरमध्ये आता आपण पहिल्या कॉलमचा 45 मोजला. आता काय करायचं आपल्याला? त्याच कॉलममध्ये उजव्या हाताला आपण सरळ रेषेमध्ये पाहणार, तिथे तुम्हाला पुढे 7 संख्या सापडेल. म्हणजे वरती जे डिजिट दिलेले आहेत 1, 0, 1, 2 तिथं वरती 7 जी असेल, 7 आणि 45, ही 45 समजा तुमचा आला आणि इथं 7 असेल, तर इथं जो नंबर असेल आता या कॉलममध्ये 7 आणि 45चा तो नंबर तुम्हाला वाचायचा. 7 नंबर जो आहे, 7 आणि त्याच्यातला तो नंबर जो आहे 45चा, बघा आता 7 नंबरच्या ठिकाणी काय नंबर आलेला असेल तुम्हाला? 8590. काय नंबर आलेला असेल शोधला का? 45चा आणि 7चा, 6599, सॉरी 6599 नंबर तुम्हाला तिथं आलेला असेल. काय नंबर आलेला आहे? 6599. म्हणजे 45 आणि 7 यांच्यामध्ये जो नंबर पाहिला लॉक टेबलमध्ये, तर 6599 नंबर तुम्हाला आलेला असेल. देन द फाइंड अ नंबर इन द सेम रो इन द 9th डिफरन्स. मग आता पुढचा जो आहे 7 झाला, हे 7चं काम झालं, 45 7 पाहिला. नंतर मीन डिफरन्स जे दिलेले आणखीन एक्स्ट्रीम उजव्या हाताला, त्या ठिकाणी 9 नंबर त्याच रोमध्ये इथं पुढे जाऊन 7च्या लाईनीमध्ये पुढे जर गेलं, तुम्हाला जे दिलेलं असेल, आता आपण पाहिलं आपला हा 45 होता, हा 45चा तुम्ही 7 वरती 7 जो होता त्याच्यामध्ये नंबर पाहिला, इथला नंबर, तो नंबर तुमचा आलेला होता 6599. आता संख्या आपल्याला काय दिली, कोणत्या संख्येचा लॉग आपण पाहतो आहे, तर संख्येचा लॉग पाहतो आहे 400 4579. आता 7चं झालं, मग इथं हा 7च्या लाईनीमध्ये पाहिल्यानंतर मीन डिफरन्समध्ये पुढे 9 असेल आकडा, 9, त्या 9च्या कॉलममध्ये जी संख्या असेल ती बघायची, ती 9 मग बघा पुढच्या 9 संख्या तुम्हाला काय मिळालेली असेल. 9 संख्या मिळाली 9च, तिथे कॉलममध्ये 9च संख्या आलेली आहे. मग ती संख्या काय करायची, या डिफरन्स मीन डिफरन्स म्हणून तो काय करायचा, याच्यामध्ये ॲड करायचा, या संख्येमध्ये काय करायचा, ॲड करायचा. म्हणजे 6599 आलेला आहे, त्याच्यामध्ये हा 9 काय केला आपण, ॲड केला. आणि यांची बेरीज जर केली 9918, अच्छ्याला आपण 1 दिला, 9 1 10, अच्छ्याला 1 5 आणि 1 6, हा झाला 6608. हा 6608 जो आहे तो काय झाला, त्याचा मॅन्टिसा झाला. दिलेली जी काही संख्या आहे आपण जी काढली होती 4579, हा त्याचा काय झाला 6608, हा त्याचा झाला मॅन्टिसा. मग या संख्येमध्ये बघा इथे 6608 काय झाला, त्याचा मॅन्टिसा झाला. आता त्या संख्येचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक पाहताना मात्र आपण काय करणार, त्याच्यामधले जे काही होल नंबर असतील तेवढेच नंबर आपण कन्सिडर करणार. म्हणजे ही संख्या आपल्याला जी दिलेली होती जी 457.9, कॅरेक्टरिस्टिक करताना आपण आता हीच संख्या पकडणार. मॅन्टिसा बघताना ते संख्येचा आपण डिसिमल पॉईंट काढून टाकला होता, पण कॅरेक्टरिस्टिक बघताना आता बघणार जे होल नंबर आहेत, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला किती नंबर आहेत, 1, 2 आणि 3. याच्यामध्ये किती नंबर आहेत, 3 नंबर आहेत. म्हणजे 3 म्हणजे एकापेक्षा जास्त आहे, म्हणून त्याच्यातनं काय करणार, 3 - 1 = 2, म्हणजेच या संख्येचं कॅरेक्टरिस्टिक झालं 2. म्हणजे लॉग लिहिताना काय, मग कॅरेक्टरिस्टिक मिळालं 2 पॉईंट. आणि आपण मॅन्टिसा काय काढलेला होता, 6608. अशा प्रकारे त्या संख्येचा काय झाला, हा लॉग झाला. असं कुठलीही संख्या तुम्हाला दिलेली असेल तर त्या संख्येचा तुम्हाला लॉग पाहता येऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल आपण एखादी संख्या अजून घेऊया, आता इथे दिलेली नाही पण वेगळी संख्या आहे, तुम्ही तुमच्या लॉग टेबलमध्ये ते पाहण्यासाठी, मग समजा आपल्याला अशी संख्या दिलेली आहे 3218 6, ही संख्या तुम्हाला दिलेली आहे.
या संख्येचा तुम्हाला लॉग बघायचा असेल म्हणजे 332,186 नंबर आहे, याचा जर लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्याला काय चार डिजिटमध्ये लॉग पाहायचा असतो, त्यामुळे इथे चार डिजिट ऐवजी काय 1 2 3 4 5 डिजिट आहे. काय डिजिट आहेत? 5 डिजिट आहे, म्हणून या संख्येचं राऊंड अप करावं लागेल. म्हणजे हा शेवटचा डिजिट 6 आहे, म्हणजे 5 जास्त आहे, म्हणून आतल्या नंबरला काय करू आपण, एकाने वाढवू, म्हणजे 8 काय होईल 9, म्हणजे संख्या काय होईल मग, इट बिकम्स ही संख्या होईल 3 2 1, हा 8 काय होईल 9, कारण 6 आपण बाजूला सोडला. अशा प्रकारे आपल्याला 3 2 1 9 ही संख्या मग त्याच्यापासून मिळाली, कारण बाहेरचा 6 आपण सोडला संख्येमधला, कारण संख्या आपण काय घेतलेली होती 3 2 1 8 6 हा नंबर होता, हा 6 काढून टाकायचा असेल तर संख्या अशा प्रकारे लिहिली. आता याचा आपण आधी कॅरेक्टरिस्टिक पाहणार. आता याच्यामध्ये संख्या किती आहेत, या सगळ्या डेसिमल पॉईंट इथे नाही आहे, म्हणजे हा होल नंबर आहे, होल नंबरमधले सगळे डिजिट आपण काउंट करणार. मग त्याचे डिजिट किती आहेत, 1 2 3 4 डिजिट आहेत, 4 डिजिट असल्यामुळे 4 एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून -1, 4 -1 = 3, याचा कॅरेक्टरिस्टिक काय झाला मग 3. आता आपल्याला शोधायचं आहे मॅन्टीचा, आता आपल्याला काय शोधायचं आहे मॅन्टीचा. मॅन्टीचा शोधताना काय करायचं, जे काही पहिला लेफ्ट हँड साईडचा कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये 32 फाइंड आउट करायचं, पहिले 2 डिजिट किंवा ही लाग बघताना संख्येचे पहिले 2 डिजिट आपण लेफ्ट हँडच्या कॉलममध्ये शोधणार, नंतर मग पुढचा 32 आता बघा लॉक टेबलच्यामध्ये जा, 32 सापडेल तुम्हाला उजव्या हाताला, सॉरी डाव्या हाताला 32 शोधला. सो हा 32 आता तुम्हाला सापडला, आणि त्याच्यानंतरची संख्या काय दिलेली आहे, 32 नंतर 1 आलेला आहे, 32 नंतर हा 1 आहे, म्हणून 32 राईट हँड साईडला सरळ जायचं आणि 1 नंबरचा कॉलममधनं वरती जो 1 दिलेला आहे, इथं आपण 1 नंबरचा वरती कॉलम असतो 0 1 2 3, त्याच्यामध्ये 1 नंबरच्या कॉलममध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला तिथे नंबर मिळेल 5085. काय नंबर मिळाला, 5085 हा नंबर तुम्हाला मिळाला. आणि आता पूर्ण मीन डिफरन्स, पुढची जी संख्या 1 झाला, आता राहिला 9 हा दुसरी संख्या मीन डिफरन्समध्ये आपण शोधणार. मग त्याच संख्येमध्ये म्हणजे 32 1 सरळ पुढे गेलं तर 9 जायचं, 9 तुम्हाला संख्या मिळाली 12, तिथं डिफरन्स काय मिळाला 9 12, तो काय करायचं मग इथं या संख्येमध्ये ॲड करणार. याच्यात आपण 12 ॲड केला, त्याची बेरीज केली तर 5 2 7 हे 9 0 5, म्हणजे 5097 हा झाला मॅन्टीचा, म्हणजे हा लिहिला 5097 हा झाला तुमचा मॅन्टीचा. अशा प्रकारे संख्येचा आपण काय करतो, लॉग पाहतो. अजून फर्दर आपण काही एक्झाम्पल पाहू, त्यावेळेला क्लॅरिफाय होईल. मग कुठल्याही संख्येचा लॉग बघताना त्याचा जेव्हा कॅरेक्टरिस्टिक ठरवतो, ती संख्या जर पॉझिटिव्ह असेल आणि ग्रेटर दॅन 1 असेल तर त्या संख्येचे जेवढे डिजिट असतील त्याच्यामधनं एक संख्या -1 आपण करतो, तो त्याचा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला होतो. आणि त्याच्यानंतर जे काही मॅन्टीचा बघताना त्या संख्येचे पहिले 2 डिजिटच्या रोमध्ये तिसरा डिजिट जो आहे तो आपण लॉग पाहतो, आणि जो शेवटचा डिजिट आहे त्याचा मीन डिफरन्स पाहतो, आणि तो पाहिलेल्या लॉगमध्ये मीन डिफरन्समधली संख्या आपण प्लस करतो. अशा प्रकारे आपल्याला लॉग पाहता येतात. अशा प्रकारे तुम्ही लॉग पाहायचा, त्याच्यानंतर मग या संख्यांचे लॉग बघताना आपल्याला काय असतो, अँटी लॉग असतो. आता अँटी लॉग जो आहे लॉगॅरिथमिक टेबलमध्ये सपोर्टेड बाय द अँटी लॉग, अँटी लॉग टेबलसुद्धा आपल्याला दिलेला असतो, आणि त्या अँटी लॉग टेबलमध्ये अँटी लॉग आपण प्रत्येक संख्येचा असतो. सिमिलर द सर्च ऑफ अँटी लॉगॅरिथम इज सिमिलर टू द मॅन्टीचा फ्रॉम द लॉगॅरिथमिक टेबल. मॅन्टीचा जसा असतो लॉगॅरिथमिक टेबलमध्ये, तसंच इथे आपल्याला तुम्ही जर पाहिलं अँटी लॉगची जर पानं उलटवली तुम्ही लॉगॅरिथमिक टेबलची, तुम्हाला वरती ती कॉलम अँटी लॉगॅरिथमचा कॉलम दिलेला असेल. असे अँटी लॉगॅरिथमच्या कॉलममध्ये देखील पहिला जो कॉलम असेल याच्यामध्ये मग पुन्हा अशा प्रकारे असे कॉलम केलेले असतात, आणि पहिल्या कॉलममध्ये 0.0, 0.1, 0.2, 0.3 असे खाली नंबर दिलेले असतील, इकडे पुन्हा 0 1 2 3 4 9 आणि बाजूला पुन्हा मीन डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला एखाद्या संख्येचं काय करतो, अँटी लॉग पाहायचा असतो कॅरेक्टरिस्टिक, आणि मॅन्टीचा जसा दिलेला असतो तसं त्या संख्येचा अँटी लॉग आपल्याला पाहायचा असतो. मग अँटी लॉग समजा एखादी संख्या आली तो कसा पाहतो ते आपण आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. से फॉर एक्झाम्पल इथं इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा एक संख्या दिलेली आहे, फाइंड अँटी लॉग ऑफ द नंबर, नंबर दिलेला आहे
एक संख्या दिली आहे त्याचा अँटीलॉग, अँटीलॉग कोणाचा बघायचा आहे, अँटी सॉरी नवीन लिहितो जरा नीट आपल्याला पाहता येईल अशा प्रकारे, अँटी लॉग कोणाचा पाहिजे 2.4876 या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, अँटीलॉग पाहायचं आहे। आता ह्या संख्याची आहे मग याच्यामध्ये दोन पार्ट आहे, एक कॅरेक्टरिस्टिक पार्ट आणि एक दुसरा काय आहे मँटिसा आहे। म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक आणि मँटिसा कसा आहे, ही संख्या जी आहे लॉग मध्ये पहिला पार्ट जो आहे इज इक्वल टू मँटिसा, मी पूर्ण लिहित नाही, मँटिसा प्लस कॅरेक्टरिस्टिक। यावरची आपल्याला दिलेली संख्या याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक किती आहे, हा लॉग इज इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक प्लस मँटिसा। आधी आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिजे उलट लिहिलं, हा इकडे पाहिजे ना हा इकडे पाहिजे, तर कॅरेक्टरिस्टिक किती त्याचे दोन, आणि मँटिसा कसा आहे मग त्याच्यामध्ये प्लस, कॅरेक्टरिस्टिक आणि मँटिसा प्लस होतं, मँटिसा किती आहे 0.4876 अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय आहे कॅरेक्टरिस्टिक आणि मँटिसा असतात संख्यामध्ये। आता या संख्येमध्ये बघा इथे दिलेलं आहे आपल्याला मग कॅरेक्टरिस्टिक 2 आणि मँटिसा आहे 4.6। आता हा पाहताना काय करायचं, कॅरेक्टरिस्टिक इज यूज टू प्लेस द, कॅरेक्टरिस्टिक कशासाठी वापरतो आपण, डेसिमल पॉईंट ठेवण्यासाठी वापरणार कॅरेक्टरिस्टिकचा वापर। आणि आता आपण काय करणार, मँटिसा जो दिलेला आहे नंबरमध्ये तो मँटिसा जो आहे तो आहे 0.4876। मग आता आपण काय करायचं, अँटीलॉगॅरिथमिक टेबलमध्ये 0.48 शोधायचा, काय शोधायचा 0.48, 0.48 शोधा मग अँटीलॉगॅरिथममध्ये। 48 तुम्हाला सापडला असेल डाव्या बाजूला, 0.48 दिसलं डाव्या बाजूला, जर तुम्ही अँटीलॉगॅरिथम टेबलमध्ये पाहिलं तर 0.48 तुम्हाला सापडेल। आणि या 0.48 मग पुढची संख्या काय, 48 नंतर 0.48 नंतर 7 आहे, मग तो 7 पाहायचं, 0.48 उजव्या बाजूला सरळ त्या लाईनीमध्ये जायचं, 7 तुम्हाला नंबर सापडेल 3069, नंबर काय सापडला 3069। आणि मग ते 7 पाहिलं, हा 3069 मिळाला, 7 काय मिळालं मग 3069, हा नंबर तुम्हाला मिळाला 3069। आता शेवटचा नंबर आहे 6, मग तो मीन डिफरन्समध्ये दिलेला आहे, त्याच लाईनीत सरळ जायचं, 6 जवळ जो असेल 48 लाईनीमध्ये, 6 जवळ जो 6 असेल वरती आकडा 6 असेल त्याच्या त्याच लाईनीमध्ये वरती आकड्याच्या खाली पाहिलं तर तुम्हाला मीन डिफरन्स सापडेल 6, तो आहे 4, तो काय आहे 4। मग ह्या नंबरमध्ये, हा दिलेल्या नंबरमध्ये काय करायचं, तो 4 आपण मिळवायचा, हा 4 मिळवला, 9 4 13 3 चल 1 6 7 0 373 हा नंबर तुम्हाला मिळेल, 373 हा नंबर मिळेल, इथं चुकीचं दिलेलं आहे पुस्तकामध्ये, हा नंबर असेल 373। मग आपल्याला त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, हे 2 आहे, कॅरेक्टरिस्टिक काय दिलेलं आहे 2 आहे ना, 2.4876 हा नंबर आहे, याच्यामध्ये हा मँटिसाचा आपण अँटीलॉग काढला। हां आता कॅरेक्टरिस्टिक किती 2 दिलेलं आहे, जर कॅरेक्टरिस्टिक 2 आहे तर अँटीलॉग पाहताना त्या कॅरेक्टरिस्टिक 2 1 मिळायचा, म्हणजे 2+1 हे किती झालं 3 झालं, म्हणजेच 3 घरांनंतर आपण काय देणार दशांश चिन्ह, 3 घरांनंतर काय देणार आपण दशांश चिन्ह देणार, कॅरेक्टरिस्टिकवरून आपण डेसिमल पॉईंट ठरवतो। नाव हिअर द कॅरेक्टरिस्टिक इज 2, सो दॅट्स वाय वी डीड 2+1 वी गेट नंबर 3, सो वी विल पुट द डेसिमल पॉईंट आफ्टर 3। मग 1, 2 आणि 3 नंतर डेसिमल पॉईंट दिला ती संख्या झाली 307.3, संख्या काय झाली 307.3, हा त्याचा झाला अँटीलॉग, हा काय झाला अँटीलॉग। असा प्रकारे आपण अँटीलॉग जो आहे तो संख्यांचा पाहू शकतो, कुठल्याही संख्येचा आपल्याला मग अँटीलॉग पाहता येईल, अशा प्रकारे आपण अँटीलॉग पाहायचं। मग पुढच्या वेळेला आपण बघू निगेटिव्ह लॉगॅरिथम कसा पाहतात, किंवा निगेटिव्ह संख्या आली असेल तर त्याचा लॉग कसा पाहतात, तो आपण पुढच्या वेळेला बघू। लेक्चर एन्जॉय करा, काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर मला सांगा, टेलिफोन नंबरवर सांगा, पण हा व्हिडिओ बघताना लॉग टेबल समोर पाकडूनच बघा, तर तुम्हाला ते लक्षात येईल। इथं काही प्रॉब्लेम आपण सॉल्व केले, अजून काही प्रॉब्लेम तुम्ही जास्ती जे सॉल्व करायचा प्रयत्न करा, हे ऑलरेडी लॉगॅरिथम लॉग टेबल पाहणं तुम्हाला माहितीच आहे, बट इट इज ओनली जस्ट ए रिपिटेशन इन द FYBSC ॲज पर ॲज द प्रॅक्टिस कॅल्क्युलेशन्स ऑफ द
फिजिकल केमिस्ट्री आर कन्सर्न. सो लेक्चर सब्स्क्राइब करा, मॅसेजमध्ये तुमचं अटेंडन्ससाठी तुमचं नाव लिहा जेणेकरून अटेंडन्स लागेल, कारण अटेंडन्स इंटरनल मार्क डिसाईड करतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.